बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीची महाराष्ट्र बंदची हाक. 24 ऑगस्टला महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष महाराष्ट्र बंदमध्ये होणार सहभागी. महाराष्ट्रात हे चाललंय काय? निष्पाप जीवांची सुरक्षा वाऱ्यावर. कळवा बदलापुरात विनयभंगाच्या घटनानंतर मुंबई पुणे अकोला देखील मुलींवर अत्याचाराच्या घटना उघड. बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी, तर रेल रोको प्रकरणी आंदोलन करताना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बदलापूरचं आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप. आंदोलन 8-9 तास कसं लांबलं शिंदेंचा सवाल, तर ती शाळा भाजपशी संबंधित संजय राऊतांचा आरोप. एमपीएससी आणि बँकिंगची परीक्षा 25 ऑगस्टला एकाच दिवशी. एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन. सुप्रिया सुळेंनी घेतली आंदोलकांची भेट, तर सकारात्मक निर्णय घेण्याची एमपीएससीला विनंती. फडणवीसांची माहिती. 29 ऑगस्टला होणारी मराठा समाजाची बैठक पुढे ढकलली. जरांगेंची अंतरवारी सराटीत घोषणा, निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर होणार बैठक. ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळेचं कोल्हापुरात जंगी स्वागत. दसरा चौकात स्वप्नीलची काढली मिरवणूक.